नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक राजू शेख आज पुन्हा चौथा व्हिडिओ राज्यशास्त्र या विषयाचा घेऊन येत आहे ज्या विद्यार्थ्यांनी तीन भाग पाहिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना या चौथ्या भागाचा नक्कीच फायदा होणार आहे हा व्हिडिओ पाहणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांना एक विनंती आहे की आपले मित्रपरिवार जे इतरत्र अध्यापन करीत असेल तर त्यांना सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच फायदेशीर असणार आहे तसेच सेट नेट किंवा इतर स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा या राज्यशास्त्र विषय विषयाचा लाभ होणार आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा पुन्हा एकदा मी सर्वांचं स्वागत करतो आणि अधिक वेळ न घेता आपण लगेच प्रश्नांना सुरुवात करणार आहोत तर पहिला प्रश्न आहे सदर अध्यापन पद्धतीमध्ये विद्यार्थी सहभाग कमी असण्याची शक्यता असते तसेच निम्म स्तरावरील वर्गांसाठी उपयुक्त नाही एक आहे व्याख्यान चर्चा चर्चापद्धती ग्रंथालय पद्धती आणि परिसंवाद पद्धती तर सदर पद्ध पद्धतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचा सहभाग कमी असण्याची शक्यता असते किंवा निम्न स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी ही उपयुक्त नाही तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे चर्चापद्धती प्रश्न क्रमांक दोन आहे ही अध्यापन पद्धती शिक्षक केंद्रित असून महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांसाठी या अध्यापन पद्धतीचा वापर केला जातो आता शिक्षक केंद्रित म्हटल्यानंतर साहजिकच शिक्षकांच्या हातामध्ये ती अध्यापन पद्धती असते आणि यामध्ये जास्तीत जास्त जी शिक्षक केंद्रित पद्धती असते ती असते व्याख्यान पद्धती म्हणून याचं उत्तर आहे व्याख्यान पद्धती क्रमांक चारचं पुढची स्लाइड आहे जेव्हा एका विषयाचा संदर्भ दुसऱ्या विषयाशी येतो किंबहुना एका विषयातील आशयाचा इतर दुसऱ्या विषयाशी संबंध असतो तेव्हा या संकल्पनेला काय म्हणतात नंबर एक विषयाचा समवाय संदर्भ साहित्य उत्तम विषयाचे ज्ञान किंवा ग्रंथालय पद्धती तर याचं उत्तर जे आहे नंबर एकचं आहे विषयाचा समवाय कारण ही संकल्पना मूळत बी एड अभ्यासक्रमामध्ये आपल्याला दिलेली आहे प्रश्न क्रमांक चौथा आहे डॉक्टर डब्ल्यू एच किल पॅट्रिक यांना या अध्यापन पद्धतीचं जनक मानले जाते विद्यार्थी कृतीद्वारे सहकार्याने व सहचार्याने शिकतो या पद्धतीचा पाया आहे कथन पद्धती आधारपद्धती पद्धती आणि चर्चापद्धती तर कृती म्हटलं तर प्रकल्प येतो त्यामुळे याचं उत्तर जे आहे ती प्रकल्प पद्धती असा आहे प्रश्न क्रमांक पाचवा आहे शालेय विषय एकमेकावर अवलंबून आहेत राज्यशास्त्र व इतिहास यांचे घनिष्ठ संबंध आहे विषयाचे परस्परावलंबित्व विद्यार्थ्यांना मुख्यत्वे या माध्यमातून समजून देता येऊ शकते तर याचं सुद्धा जे आहे ते आहे अध्यापनाच्या समवाय माध्यमातून कारण जर समवाय असेल तर आपल्याला नक्कीच त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून देता येऊ शकते प्रश्न क्रमांक सहा आहे खालील पर्यायीपैकी एक पर्याय हा विषयाच्या संरचनेच्या वैशिष्ट्यपैकी नाही अ आहे कोणत्याही विषयाच्या संरचनेत शाखा उपशाखा घटक उपघटक यातील परस्पर संबंध दाखवलेला असतो विषयातील प्रत्येक आशय घटकाचे स्थान संरचनेच्या सहाय्याने निश्चित करता येते तिसरा आहे संरचना आटोपशीर आणि अर्थपूर्ण असते आणि चौथा आहे ड विषयाचा अभ्यास समग्रतेने एका दृष्टिक्षेपात होईल याची शक्यता अंशता असते मुळात चौथा जो आहे हा पर्याय संदिग्ध आहे म्हणून विषयाच्या संरचनेच्या वैशिष्ट्यापैकी हे उत्तर होऊ शकत नाही म्हणून या पर्यायाचं उत्तर आहे ड शेवटचं प्रश्न क्रमांक सातवा आहे आशय विश्लेषणाची आवश्यकता यासाठी आहे वर्गात कोणता भाग शिकवायचा हे कळतं आशयाची मांडणी करता येते अध्यापनाची कोणती उद्दिष्ट साध्य करायची आहे हे, हे कळते कोणती अध्यापन पद्धती व साधने वापरायचे हे कळते पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पर्याय क्रमांक एक दोन तीन चार बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन तीन चार बरोबर आहे प पर्याय क्रमांक चार बरोबर आहे तर याचं उत्तर जे आहे आशय विश्लेषणाचं तर चारही मुद्यांचं जर आपण विचार केला तर चारही मुद्दे हे आशय विश्लेषणाशी संबंधित आहे म्हणून याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक ब आहे एक दोन आणि तीन चार चारही पर्याय योग्य आहेत उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे आशय विश्लेषणात संबोध शिकवताना या गोष्टी विशेषत लक्षात घ्यावे लागतात विद्यार्थ्यांचं वय वा शैक्षणिक वातावरण संबोधाचे स्वरूप ज्ञान आत्मसात करण्याची पद्धती विविध संबोधाचे वर्गीकरण करून उपयोजन असा कोणताही भाग त्याच्यामध्ये नाही आहे केवळ हा आपल्याला गोंधळात टाकण्यासाठी दिलेला आहे म्हणून याचं उत्तर जे आहे ड असं आहे केवळ पर्याय क्रमांक दोन व तीन हे उत्तर त्याचं बरोबर आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे राज्यशास्त्र विषयाचे विश्लेषण करताना आंतरंग व बहिरंग निकषांचा विचार करावा लागतो हे विधान विधान बरोबर आहे विधान अंशता बरोबर आहे विधान चूक आहे विधान अंशतः चूक आहे तर याचं उत्तरसुद्धा विधान बरोबर आहे असं आहे प्रश्न क्रमांक दहा आहे राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकाचे बहिरंग या निकषात खालील बाबींचा समावेश होतो एक आहे मूकपृष्ठ व मलपृष्ठ पाठ्यपुस्तक छपाई पाठ्यपुस्तकाचा आकार शब्दातील अंतर पुस्तकांचं कागद पुस्तकाची बांधणी पुस्तकांची किंमत तर या सर्व प्रश्नांचं उत्तर हे चारही मुद्दे अगदी बरोबर आहे म्हणून याचं पर्याय क्रमांक ड जे आहे एक दोन तीन चार हे उत्तर त्याचं बरोबर आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे राज्यशास्त्र पाठ्यपुस्तकाची भाषा ही साधी सोपी सुटसुटीत असावी विद्यार्थ्यांचे वय वस्तर विचारात घ्यावा केवळ पर्याय क्रमांक एक व दोन हे बरोबर आहे का केवळ पर्याय क्रमांक एक बरोबर आहे का तर याचं उत्तर जे आहे ते क असा आहे केवळ पर्याय क्रमांक एक व दोन बरोबर आहे राज्यशास्त्रात चित्रे कालपट नकाशे याचा समावेश यासाठी करतात कारण चित्रांच्या निरीक्षणाने मुलांना उत्तम आशय समजतो म्हणून कालपटामुळे कालखंडांचे ज्ञान होते म्हणून नकाशामुळे स्थान निश्चित होते म्हणून वरीलपैकी सर्व तर याचं उत्तर जे आहे ते वरीलपैकी सर्व असं आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे पाठ्यपुस्तकाच्या शेवटी स्वाध्याय का दिला दिला जातो आकलनासाठी नियमानुसार देणे आवश्यक महत्त्वाचे असते स्वाध्यायाच्या आधारे गुणदान देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीत चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रेरणा मिळावी यासाठी त्याचे उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीस चालना देण्यासाठी पाठ्यपुस्तकाच्या शेवटी जे आहे ते स्वाध्याय दिलेलं असतं पुढचा प्रश्न आहे राज्यशास्त्र विषय शिक्षकांची गुणवैशिष्ट्ये खालीलपैकी अ एक आहे राजकारणातील घडामोडींचे ज्ञान आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अचूक अचूक ज्ञान अध्यापनाविषयी बारकावे कौशल्य ज्ञान चौथा आहे राज्यशास्त्राविषयीचे अन्य विषयाचे ज्ञान हे चारही मुद्दे जे आहेत ते शिक्षक गुणवैशिष्ट्यांशी संबंधित आहे म्हणून याचं उत्तरसुद्धा जे आहे ते पर्याय क्रमांक एक दोन तीन चार बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक आहे क हे, हे उत्तर त्याचं बरोबर आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे पाठ्यपुस्तकांचा आकार अ पाठ्यपुस्तकांचा आकार जो आहे तो मोठा असला पाहिजेल पुस्तक अत्यंत छोट्या आकारात असावे क पाठ्यपुस्तकांचे वयोमान लक्षात घेऊन आकार निश्चित करावा ड पाठ्यपुस्तकाचा आकार आकर्षक असावा त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो क असा आहे कारण विद्यार्थ्यांचे वयोमान जे आहे ते लक्षात घेऊन आकार निश्चित करावा हे महत्त्वाचं आहे यानंतरचा दुसरी स्लाईड आहे प्रश्न क्रमांक सोळा राज्यशास्त्राचे अभ्यास क्षेत्र हे मानवी जीवन जगण्यासाठी आवश्यक असणारे प्रशासन यंत्रणेचे तर इतिहासाचे अभ्यासक्षेत्र हे मानवाचे भूतकालीन समग्र जीवन असा आहे यांचा परस्पर संबंध म्हणजे भूतकालीन प्रशासन व्यवस्थेचा अभ्यास आहे का राज्यशास्त्र व विषय यांचा समन्वय आहे का गाभाघटक व मूल्यांचा सहसंबंध आहे का वरील सर्व त्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते राज्यशास्त्र व इतिहास यांचा समन्वय आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे पाठ्यपुस्तकाच्या अंतरंग हे विषय अध्यापनाच्या उद्दिष्टानुरूप आहे का आशयात पाठ्यपुस्तकाची भाषा सुटसुटीत असावी आशयात घटनांचे सत्यकथन घटनांची निवड योग्य असावी गाभा घटकावर मूल्यांवर आधारित आशय असावा हे चारही मुद्दे अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे एक दोन तीन आणि चार हे चारही पर्याय बरोबर आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे यांच्या मते राज्यशास्त्र ही नीतिशास्त्राचीच एक शाखा आहे कारण राज्याची निर्मिती नीतिशास्त्राच्या आधारे होत असते तर हे विधान जे आहे ते प्लेटो यांचं आहे जे सत्य आहे प्रश्न क्रमांक कं। एकोणावीस आहे मूल्यमापनाचे प्रश्न शक्यतो प्रश्न आशय तपासणारे असावे गाभाघटक तपासणारे असावे मूल्य तपासणारे असावे नियम तपासणारे असावे हे चारही प्रकारचे प्रश्न हे कंपल्सरी असतात मूल्यमापनामध्ये किंवा असावे हे अपेक्षित असतं म्हणून याचं उत्तर ब असं आहे पर्याय क्रमांक एक दोन तीन चार याचं उत्तर बरोबर आहे पुढचा जो प्रश्न आहे तो आशयानुसार विद्यार्थ्यांना वैज्ञानिक पद्धतीने विचार करण्यास प्रवृत्त करणे उपलब्ध माहितीचा विचार करून आपल्या समस्या सोडवायला शिकणे गतिमान व वा बदलत्या वातावरणाशी जुळून घेण्याची क्षमता आत्मसात करणे हे उद्दिष्ट याच्याशी संबंधित आहे तर गाभाघटकाची उद्दिष्टे आहेत का अध्यापनाची उद्दिष्टे आहेत का राज्यशास्त्र विषयाची उद्दिष्टे आहेत आहे का वरीलपैकी नाही तर याचं उत्तर जे आहे ते गाभा घटकाची ही उद्दिष्टे आहेत हे पर्याय त्याचं बरोबर आहे म्हणून अ हे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे मानवी आदर्शांचे व गुण वैशिष्ट्यांचे संस्कार विद्यार्थ्यांना या शिक्षणाद्वारे शाळेत दिले जाते तर याचंसुद्धा उत्तर जे आहे ते मूल्य शिक्षण असं आहे कारण घटक आणि मूल्य शिक्षण हे दोन्ही ज्या बाबी आहेत त्या बी एडच्या अभ्यासक्रमामध्ये कंपल्श कम्पल्षा, कंपल्सरी दिलेला आहे ज्याचा अभ्यास आपल्याला एक प्रशिक्षणार्थी म्हणून करणं महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळेस प्रश्न जर आपण काळजीपूर्वक वाचले आणि थोडासा अभ्यासक्रमाची जी रूपरेषा आहे ती आपल्या डोळ्यासमोर ठेवली तर आपल्याला याचं उत्तर सहज या ठिकाणी मिळू शकतं प्रश्न क्रमांक बावीस आहे राज्यशास्त्र या विषयाचे अभ्यासक्रमातील स्थान या अंतर्गत येते एक भाषा आहे का ब गणित विज्ञान आहे का कला आहे का सामाजिक शास्त्र आहे का मुळात राज्यशास्त्र इतिहास अर्थशास्त्र हे स हे सर्व विषय जे आहे ते सामाजिक शास्त्र आहे म्हणून राज्यशास्त्र या विषयाचासुद्धा अंतर्भाव जो आहे तो सामाजिक शास्त्रामध्ये होत असतो सगळ्यात अगोदर भाषा येते नंतर गणित व विज्ञान येते त्याच्यानंतर सामाजिक शास्त्रांचा सा क्रमांक लागतो म्हणून सामाजिक शास्त्र या ठिकाणी प्र उत्तर जे आहे ते बरोबर आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे राज्यशास्त्राच्या व्याप्तीत खालील कोणत्या घटकाचा समावेश होतो राजकीय सिद्धांत राजकीय विचार व विचारप्रणाली लोकप्रशासन राज्यघटना व शासन पद्धती तर याचंसुद्धा सुद्धा उत्तर जे आहे पर्याय क्रमांक एक दोन तीन चार बरोबर आहे बऱ्याच वेळेस विद्यार्थी मित्रांनो काही प्रश्नांची उत्तरं जी आहेत पर्याय क्रमांक एक दोन तीन चार असे दिलेले आहेत आणि तुमचाही एक अंदाज जो आहे तो त्या ठिकाणी बरोबर राहत असेल त्याचं कारणही असं आहे की जेव्हा आपण असा प्रश्न विचारतो आणि चार मुद्दे देतो तेव्हा ते चार मुद्दे लक्षात राहणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे जर च चार मुद्दे जर आपल्या लक्षात राहत असतील तेव्हा आपल्याला दीर्घ किंवा लघुस्तरीय प्रश्न जे आहे ते सोडवतानासुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो हा उद्देश त्याच्या पाठीमागे आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालील उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्टे राज्यशास्त्र अध्यापनाची उद्दिष्ट उद्दिष्टे नाहीत इथं नकारार्थी म्हणून विचारलेलं आहे राज्यशास्त्राच्या राज्यशास्त्र अध्यापनाची उद्दिष्टे नाहीत राज्य या संकल्पनेला संकल्पनेचे ज्ञान देणे हे उद्दिष्ट आहेत का हो आहे राज्यशास्त्र मूलभूत संकल्पनांचा परिचय करून देणे हे उत्तर आहे का हो आहे शासन आणि प्रशासन विषयक बाबींचे ज्ञान देणे हे उद्दिष्टे आहेत का हो आहे केवळ तुलनात्मक राज्यशास्त्राचे वर्गीकरण करणे असं आहे का तर हे उद्दिष्ट त्याचं नाही म्हणून याचं उत्तर जे आहे ड असं आहे अ ड वेगवेगळा पर्याय दिलेला आहे क्रमांक दोनचा केवळ पर्याय क्रमांक चार हे उद्दिष्ट त्याचं नाही या ठिकाणी थोडीशी टाईप ताइप, मि टायपिंग मिस्टेक झालेली आहे तर पर्यायमधला क्रमांक दोनचा जो पर्याय आहे ते उत्तर त्याचं त्या ठिकाणी दिलेलं आहे प्रश्न क्रमांक पंचवीस आहे राज्यशास्त्राचा शिक्षणाशी म्हणजे एज्युकेशनशी समवाय खालील कोणत्या मुद्द्यांच्या आधारे केला जातो नंबर एक राज्यशास्त्राचा संबंध हा प्रामुख्याने राजकीय तत्त्वज्ञानाशी येतो हो बरोबर आहे दुसरा आहे राजकीय सिद्धांत धोरणे आणि राजकीय निर्णय हा पुरवठा हा पुरवठा जो आहे तो शिक्षकांच्या शिक्षणांच्या मार्फत राज्यशास्त्राला केला जातो का हो अगदी बरोबर आहे शिक्षणातून आदर्श राजकीय वर्तन राजकीय मूल्ये आदर्श आचारसंहितेचा अभ्यास केला जातो का हो अगदी बरोबर आहे पर्याय क्रमांक चार जो आहे तो राज्यशास्त्र आणि शिक्षण या परस्पर संबंधित शाखा आहे का आहेत का किंवा स्वातंत्र्य विद्याशाखा म्हणून याचा अभ्यास केला जातो आहे का हो हेही बरोबर आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक जो आहे तो शे तो दिलेला आहे शेवटचा पर्याय क्रमांक एक दोन तीन चार हा पर्याय जो आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे म्हणून जे शेवटचा पर्याय जो आहे तो त्या ठिकाणी योग्य आहेत असं मला वाटतं किंवा त्याचं योग्य आहे तर ही होती सर्व पंचवीस प्रश्न ज्याचा उपयोग तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच होणार आहे किंवा या माध्यमातून आपल्याला दीर्घ जे प्र उत्तरं असतील प्रश्नांचे किंवा लघुस्तरीय प्रश्न असतील त्याचा नक्कीच या ठिकाणी लिहिताना आपल्याला फायदा होऊ शकतो सर्व विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि ज्या विद्यार्थ्यांना याची गरज आहे जे विद्यार्थी अभ्यास करू शकतात त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहचण्याची जबाबदारी आपली आहे आपण सर्वांनी हा व्हिडिओ ऐकला या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की ज्या स्पर्धा परीक्षा आहेत किंवा सेटनेटच्या परीक्षा आहेत तर या परीक्षांनासुद्धा या व्हिडिओ जो आहे तो उपयोगी ठरणार आहेत यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पुन्हा एकदा सर्वांचा आभार मा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद